आज भारताला जी ट्वेंटीचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि जगातले जेवढे प्रमुख देश आहेत प्रगतिशील देश आहेत तेही भारताच्या नेतृत्वामध्ये जी ट्वेंटीच्या माध्यमातनं जगाला पर्यावरणाचा संदेश देऊ इच्छितात वसुधैव कुटुंबकम ही जी आमची एक सांस्कृतिक विरासत आहे ती आता जगाने स्वीकारली आहे आणि जग एक परिवार आहे आणि आपल्याकरता आणि संपूर्ण जगाकरता आपल्याला पर्यावरणाची सेवा करावी लागेल अशा प्रकारचा संदेश आज आपण या ठिकाणी देतो आहोत ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आज आपण आपलं महाराष्ट्राचा विचार केला तर आपला महाराष्ट्र हा देशाचं एक अत्यंत प्रमुख राज्य आहे देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं देशाच्या एकूण जी डी पीच्या पंधरा टक्के आपण महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी जी डी पी देतो आणि देशाचा जी जी निर्यात आहे त्या निर्यातीमध्ये जवळजवळ बावीस ते पंचवीस टक्के हिस्सा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आज ज्या प्रकारे महाराष्ट्र हा प्रगतीकडे चाललेला आहे ही प्रगती करत असताना जो सामान्य माणूस सा आहे त्या सामान्य माणसाला सोबत घेऊन या महाराष्ट्रातील दीनदलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अशा प्रत्येकाला या ठिकाणी सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे